भारत देश एक संघ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21व्या शतकातील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलून राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या प्रती आदरयुक्त भावना ठेवून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी साथ केली ही बाब हिंदूवासियांसाठी अभिमानाची आहे. मात्र भारतात राहून दहशतवादास खतपाणी घालणाऱ्यांच्या देशविघातक कृत्य करणाऱ्या विरुद्ध आवाज उठू असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोपरगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन झाले त्यावर पुष्पवृष्टी करताना त्या बोलत होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध असं संचलन केलं गेलं. अगदी वयानी मोठे असणारे आणि अगदी छोटी छोटी बालकंसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले. देशसेवा ही ईश्वर सेवा आहे आणि या देशसेवेसाठी प्रथम कर्तव्य सगळ्यांचंच आपल्या या देशातल्या नागरिकांचं आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्तेसुद्धा संपूर्णपणे शुभेच्छा देण्यासाठी पुष्पवर्षाव करण्यासाठी आम्ही शहरात जमलेलो आहोत. तर आपलं प्रत्येकाचंच कर्तव्य आहे देशसेवा. आणि म्हणून जिथे कुठे आपण असू, आपण सगळं सर्वजण काही बॉर्डरवर जाऊन देशसेवा नाही करत, पण जिथे कुठे आपण आहोत तिथे देशहिताचं काम देशविघातक कृत्य जर का होत असतील तर त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपला जो धर्माचं रक्षण केलं पाहिजे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण सोबत घेऊन या देशाचे जे नागरिक आहेत परंतु देशाच्या हिताचं किंवा देशावर प्रेम करणारा जो नागरिक आहे हा देशबांधव आहे आणि अशा प्रत्येक देशातल्या नागरिकाचं हे स्वतःच्या देशावर प्रेम असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला लहानपणापासून एक प्रतिज्ञा असायची, भारत माझा देश आहे आणि आपण सर्वजण बांधव आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आमचंही भारतीय जनता पार्टीचं असाच एक विचार आहे की या देशात राहणारा प्रत्येक बांधव हा आपला जवळचा आहे, आपल्या देशातला जो देशाच्या हिताचा विचार करणारा हा आपलाच बांधव आहे, सबका मालिक एक आहे. परंतु या देशात जर विघातक कृत्य कोणी देशात राहून जर का करत असेल तर निश्चित आम्ही त्याच्याविरुद्ध आवाज उठवणार आहे. आणि म्हणून आजचं जे काही सूत्रसंचलन आहे याच्यासाठी आमच्या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा आहे, धन्यवाद. स्वयंसेवक संघाच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध असं स्वतः ध्वज संचलन होतं. या गेल्या 2 वर्षापासून करोनामुळं हे ध्वज संचलन काही होत नव्हतं किंवा प्रतिकात्मक स्वरूपात होत होतं, परंतु आज भव्य आणि मोठ्या प्रमाणात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संघाच्या वतीने संपूर्ण शहरात आज संचलन करण्यात आलं. या निमित्ताने आपल्या कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय सौस्नेहला तताई कोल्हे, तसंच जिल्हा उपाध्यक्ष आमच्या किरणताई दगडे, आमच्या महिला नगरसेविका आणि उपस्थित सर्व नगरसेवक आणि संघाचे कार्यकर्ते, तसंच भारतीय जनता पार्टी कोपरगाव शहर आणि तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या प्रसंगी दीपा गिरमे, मंगल आढाव, भाजपा तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम, शहर अध्यक्ष दत्ता काले, पराग संधान, विजय आढाव, स्वप्नील निखाडे, रवींद्र पाठक, विनोद राक्षे, आर डी सोनवणे, खलील शेख, महिला जिल्हा अध्यक्ष किरण दगडे, रवी रोहमारे, लकारे, सर्व पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.